नमस्कार, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या येऊन पोहोचलो आहे पुण्यातील अहिल्याश्रम येथे. अहिल्याश्रम हे नाव माझ्या मते सगळ्यांना माहीत असावं. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा, दलितांसाठी पहिली शाळा इथे अहिल्याश्रम येथे सुरू केली आणि ती शाळा आपण पाहूया. इथे ना डिप्रेस क्लास मिशन सोसायटीचं ऑफिस आहे किंवा त्यांची ही सोसायटी खरं तर कशी दिसते हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. या इमारतीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे काही पानंसुद्धा लिहिली आहे. पुणे करारसुद्धा याच अहिल्याश्रम इमारतीमध्येच इकडे झाला आहे. खरं तर अहिल्याश्रम ही इमारत इकडे आहे पण इथे डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटी यांची ही सगळी खरं तर ही एक खूप मोठी संस्था आहे आणि त्यांचे बरेच कॉलेजेस आहेत, त्यापैकी हे एक आहे. तर आपण आज अहिल्याश्रम पाहूया, अर्थात अस्पृश्यांसाठीची पहिली शाळा जी पुण्यात आहे. पुण्याला काय म्हणतात, शिक्षणाचं माहेरघर. पण या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये 1852 अस्पृश्यांसाठी शिक्षणच नव्हतं. ते खऱ्या अर्थाने सुरू केलं क्रांतिबा ज्योतिबा फुले यांनी, सावित्रीमाई फुले यांनी. त्यानंतरच ही चळवळ खूप मोठी झाली आणि आज आपण सगळे खरं तर सगळ्यांसाठी हे शिक्षण खुलं झालं आहे. तर आपण अहिल्याश्रम पाहूया, विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जिथे संविधान लिहिलं आहे, संविधानाची काही पानं लिहिली ते ऑफिसही पाहूया. त्याचबरोबर पुणे करार जिथे झाला ती इमारत ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हे सगळं होईल पण हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही आधी पहा, लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची जर्नी चालू. मी सध्या आहे पुण्याच्या नाना पेठेमध्ये आणि आपण जातो आहोत हे आहे दी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया पुणे अहिल्याश्रम नानापेठ पुणे. इथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी अस्पृश्यांसाठीची पहिली शाळा खुली केली. ही ती शाळा आहे, मला वाटतं इयर आहे 1852 हे शाळेचं मुख्य प्रवेशद्वार. इथनं आपण आत आलो आहोत. इकडे ना कार्यालय आहे संस्थेचं या आणि इकडे समोर आहे ती शाळा. म्हणजे पुरातन शाळा आहे, जुनी शाळा आहे. या भागामध्ये कार्यालय आहे आणि ती जी समोर दिसते आहे इमारत तिथे ही शाळा होती. आणि अहिल्याश्रममधली ही सर्वात महत्त्वाची इमारत आहे, अर्थात खरं इथे सध्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालय आहे पण हे अहिल्याश्रमाची मुख्य इमारत आहे. इथेच होती अस्पृश्यांसाठीची पहिली शाळा. ही ती इमारत आहे, आजही अशीच आहे, अबाधित अशी ठेवली आहे. आज इथे ग्रंथालय आहे आणि त्यात बरेच पुस्तकं तुम्ही पाहू शकता. याचं बरंचसं बांधकाम आहे हे तसंच आहे. 1852 जेव्हा ही शाळा पहिल्यांदा सुरू झाली होती अस्पृश्यांसाठी तसंच आहे. इथे काही फोटो आहे, इथे क्रांतिबा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा आहे, त्यांना प्रणाम करा. सावित्रीमाईंचाही फोटो आहे, त्यांनाही प्रणाम करा. खरं हे सगळं त्यांनीच सुरू केलं. अस्पृश्यांसाठीची पहिली शाळा त्यांनी सुरू केली पुण्यामध्ये. खरं पुण्याला म्हणतात शिक्षणाचं माहेरघर पण खऱ्या अर्थाने ते शिक्षणाचं माहेरघर तेव्हा झालं जेव्हा क्रांतिबा ज्योतिबा फुले सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणाचे खरे द्वार सगळ्यांसाठी अगदी समाजाच्या जे शोषित घटक आहेत अस्पृश्य जे तेव्हा म्हणवल्या गेले होते त्या सर्वांसाठी शिक्षण खऱ्या अर्थाने सुरू केलं. त्यांना कोटी कोटी प्रणाम. ही ती शाळा आहे, याला अहिल्याश्रम असे म्हणतात. महाराजा तुकोजीराव होळकर यांनाही इथे त्या काळामध्ये डोनेशन्स दिले होते आणि त्यामुळेही याला त्यांच्या खरं त्यांच्या आजींच्या नावे म्हणजे पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे अहिल्याश्रम असं नाव देण्यात आलं होतं. चला आता आपण बाहेर जाऊयात. अशा प्रकारे हे दिसत पाहून घ्या. इथनंच अस्पृश्य वर्ग किंवा दलित वर्ग त्यांचं शिक्षण खऱ्या अर्थाने सुरू झालं होतं आणि त्याचे मूळ जनक हे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. चला आता आपण बाहेर जाऊयात. सो
सो अहिल्याश्रम इमारतीमध्येच हे बघा, ही अहिल्याश्रमची इमारत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की हे जे हिस्टॉरिकल हॉल आहे ना, इथे पुणे पॅक्ट लिहिला गेला, पुणे करार, हे आपण पाहणार आहोत. डी सी एम सोसायटी ऑफ इंडिया पुणे, 896 नानापेठ पुणे. इथे वेगवेगळे कॉलेजेस आहेत सध्या, पण इथेच दलितांचं पहिलं जे स्कूल आहे ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी चालू केलं होतं. आजही ती इमारत आपण पाहू शकतो, ती पाहिलीच आहे खरं आपण. यामध्ये ना पुणे करार झाला ही ती इमारत आहे. सो इथे ना या वास्तूबद्दल थोडी माहिती दिली आहे. भारतीय निराश्रित सहकारी मंडळी स्थापना कार्तिक शुद्ध 1 शके 1828 गुरुवार, अहिल्याश्रम देवी श्री अहिल्याबाई होडकर यांच्या स्मरणार्थ श्री तुकुजी महाराज यांनी 20,000 रुपयांची देणगी दिली. आणि स्थापना आहे ज्येष्ठ कृष्ण 9 शके 1830 सोमवार, आणि ती देणगी आहे मूल्य 150,000 रुपये. इथे तरी तेवढं दिसतं 1,05,000 आहे ना, 1,05,000 रुपये. इथे तेच लिहिलं आहे, दिस कॉर्नर स्टोन ऑफ द श्री अहिल्याबाई होडकर सेंट्रल स्कूल ऑफ द डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया पुना होम वॉज लेड बाय एच एच सर श्री कांथिरवा नरसिंह राजा वडियार बहादूर सी सी आय सी आहे का, युवराज ऑफ मैसूर ऑन मंडे दिस 5th of September 1951, द गणेश चतुर्थी ऑफ द शक एरा 1843. तर ही थोडी माहिती इथे लिहिली आहे. आणि ह्याच ही ॲक्च्युली ती हिस्टॉरिकल जागा आहे, त्यात लिहिलं आहे, मेन्शन केलं आहे. ही ती इमारत आहे खरं तर, ही इमारत जिथे पुणे करार लिहिला गेला ती आपण पाहतो आहोत. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आलेले आहेत. ओ हा एक हॉल आहे. आणि हे काही आताचं नाही आहे, ब्रिटिश काळातलंच सगळं स्ट्रक्चर आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आहेत, डिप्रेस क्लास मिशन सोसायटीचे फाउंडर, डी सी एम सोसायटी ऑफ इंडिया एस्टॅब्लिश 18 ऑक्टोबर 1906, 1906 त्याचे फाउंडर आहेत. हे बघा त्यांचा हा फोटो आहे खरं, इथे लिहिलं आहे. जन्म आहे 23 एप्रिल 1873 आणि निर्वाण म्हणजे मृत्यू आहे 2 जानेवारी 1944. त्यांच्याबद्दलची ही सगळी माहिती आहे. ही जागा आहे जिथे पुणे करार किंवा पुणे पॅक्ट लिहिला गेला. वाव, यात फिरताना चालताना खूप खूप छान वाटतं आहे. तुम्ही कधी ही वास्तू पाहिली आहे का? इथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक फोटो आहे. त्याचबरोबर हाही याच इमारतीचा फोटो आहे. हे बघा, इथे ना बाबासाहेब आहेत आणि सगळे पदाधिकारी त्यांच्यासोबत समवेत आहे. सी वाव, हे एक ऐतिहासिक जागा आहे खरं पुण्यामधली. ही जस्ट लाईक अ हॉल ना, जुन्या काळामधला है ना बाळा. इथे आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचाही एक फोटो. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संबोधन करताना सभेला, अँड इट इज अमेझिंग. इथे ना ज्यांनी इथे भेटी दिल्या त्या सगळ्यांचे फोटो इथे आहे, जसे कर्मवीर भाऊराव पाटील झाले, त्यानंतर महर्षी वी आर शिंदे अलॉंग विथ कर्मवीर भाऊराव पाटील ॲट डी सी एम सोसायटी पुणे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिलिव्हर हिज स्पीच ॲट अहिल्याश्रम 1942. म्हणजे हा जो फोटो आहे ना, सो इट्स व्हेरी पॉप्युलर फोटो, हा 1942 अहिल्याश्रममधलाच आहे, त्यांनी इथे भाषण दिलं होतं त्याचं आहे. नंतर फाउंडेशन ऑफ डॉक्टर आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स ॲट अहिल्याश्रम, इथे त्यांनी जे पॉलिटिक्सची स्कूल चालू केली होती ऑन 4th ऑक्टोबर 1945, 1945 इन द प्रेझन्स ऑफ डॉक्टर आंबेडकर अँड हॉनरेबल जोगेंद्रनाथ मंडल अलॉंग विथ मेंबर डी सी एम सोसायटी ऑफ पुणे. म्हणजे किती काय काय करून ठेवलं आहे ना या सगळ्यांनी.
इथे आहे फॉर्मर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया चंद्रशेखर वेजिटेरियन आई लास्ट रम अच्छा ऑनरेबल एम डी शेवाळे सर फॉर्मर होम मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र स्टेट ऑनरेबल भाई वैद्य आणि इकडे पण आहे काही फोटो आणखी अच्छा फॉर्मर डेप्युटी प्राईम मिनिस्टर बाबू जोगीवरा जगजीवराम विजिटेड आयला आश्रम 1978 दलाई लामा पण आला आहेत कुठे होतं आहे फोटो अच्छा हां ऑनरेबल दलाई लामा विजिटेड टू कॅम्पस 1969 1969 दलाई लामासुद्धा आले होते त्यानंतर डिफेन्स मिनिस्टर यशवंतराव चव्हाण त्यानंतर ग्रॅज्युएशन फोटो आहे त्यामध्ये ना फोटो ऑफ ग्रॅज्युएशन सेरेमनी 1902 आहे कम्प्लिटिंग अ रिलिजियस स्टडीज ऑफ मॅनचेस्टर ऑन द स्कॉलरशिप ऑफ महाराजा सयाजीराव गायकवाड ऑफ बडोदा महर्षी शिंदे स्टडीड इन मॅनचेस्टर कॉलेज ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ओ महर्षी शिंदे हे बघत त्यांनी तिकडनं एज्युकेशन घेतलं होतं हँडरायटिंग ऑफ महर्षी शिंदे यांचं पण खूप सुंदर हँडरायटिंग आहे जसं की महात्मा ज्योतिराव फुले यांचं कर्स्यू लिहायचं सगळे खूप सुंदर असं इथे फॉर्मर जनरल सेक्रेटरी ऑफ डिसेन सोसायटी ऑनरेबल एम डी शेवाळे सर ड्युरिंग अ फॉर्मर मिटिंग विथ फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऑनरेबल आर व्यंकट राम आणि काय आहे 1972 यूथ मिटिंग दिल्ली प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधी वॉज प्रेझेंटेड विथ द बस्ट ऑफ महर्षी शिंदे बाय द डी सी एम सोसायटी ऑफ इंडिया पुणे ओ इथे प्रकाश आंबेडकर आहे बघा हे सगळे जे आंबेडकर चळवळीतले नेते आहेत ऑनरेबल नामदेव डसाळ ऑनरेबल प्रकाश आंबेडकर ऑनरेबल आर एस गवई ऑनरेबल रामदास आठवले अलॉंग विथ द जनरल सेक्रेटरी ऑफ ट्रस्ट ऑनरेबल एम डी शेवाळे ड्युरिंग द फर्स्ट दलित युनिटी मिटिंग इन 1989 आणि इथे ना काही फोटोसुद्धा आहे जसं ग्रॅज्युएशन कन्वोकेशन सेरेमनी 2018 आहे डिसेन सोसायटी ऑफ पुणे आणि हे बिल्डिंगचा फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स कॉलेज आणि पूर्ण ना खरं तर त्यात विठ्ठल रामजी शिंदे आर्ट्स कॉलेज असं ते पूर्ण नाव आहे आणि त्याचाच हा फोटो आहे 1989 बाकी तर अनेक जणांनी इथे भेटी दिल्या आहे त्यांचं हे इथे सगळे नावं आहे ही इमारत ब्रिटिश काळातली आहे आणि खूप सुंदर आहे तर हा कॅम्पस आहे डी सी एम सोसायटीचा म्हणजे दी डिप्रेस्ड क्लास्ट मिशन सोसायटी ऑफ इंडिया पुणेचा महर्षी शिंदे वसतिगृह मुलांचं वसतिगृह आहे यालाही अहिल्याश्रम असंच नाव आहे त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल आहे मुलांचं त्याचबरोबर याला ना एकत्रित म्हटलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कला महाविद्यालय त्याचबरोबर इकडे आणखी म्हणजे हे सगळे त्याच्या इमारती आहेत त्याचबरोबर इथे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल आहे मुलींचे आणि इतरही एक आणखी शाळा आहे ती मी तुम्हाला दाखवतो हे बघा मी असंच फिरतो आहे ही खरं तर ही ती पहिली शाळा इथे आहे दिवंगत एम डी शेवाळे सर सभागृह महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मुलींचे आणि डी सी मिशन प्राथमिक शाळासुद्धा आहे या सगळ्यांच्या इमारती आहे तुम्हीही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही या शाळेमध्ये शिकत आहात का हॅलो तुम्ही सगळे किती वेळेला आहात सहावीमध्ये कुठल्या स्कूलमध्ये आहेस मुलांचे आणि कुठले आहात तुम्ही इथलेच तुम्ही हॉस्टेलला राहता इकडे कुठला आहेस मी मनमाडचा मनमाड आणि तू नंदुरबार तू पण सगळे नंदुरबार मधून आला तिथे ओ अच्छा अच्छा आणि इथे चांगलं शिकवतात डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे सर माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण या संस्थेविषयी बोलूया आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही जी पहिली अस्पृश्यांसाठी शाळा काढली आहे त्याच्याबद्दलही बोलूयात तर सर्वप्रथम खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचे थँक्यू व्हेरी मच सर एवढा वेळ दिला आहे तुम्ही मला या संस्थेबद्दल सांगा ना खरं इथे पहिली शाळा अस्पृश्यांसाठी सुरू झाली आणि तेही असं पुण्याचं शिक्षणाचं माहेरघर आहे आणि यात
ही पहिली शाळा सुरू झाली, याबद्दल काय सांगाल? 1851-52 मध्ये जेव्हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी ज्या 11 शाळा काढल्या होत्या, 18 त्यामधले आमची 4थी शाळा या आमच्या प्रिमायसेसमध्ये, आयलॅशनच्या प्रिमायसेसमध्ये सावित्रीबाई फुले स्वतः येत असत आणि स्वतः त्यावेळेस मुलींना शिक्षण देत असत. तर या त्यावेळेस ह्या शाळेचं नंतर त्यानंतर महात्मा फुलेंनी ही शाळा नंतर त्यावेळेसचे महान थोर नेते जे डिप्रेस क्लास मिशन सोसायटीचे आमचे सेक्रेटरी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे संस्थापक यांनी 1906 साली ही आमची संस्था रजिस्टर केली 1906 साली. आणि त्यानंतर त्यांनी आमच्या भारतभर शाळा सुरू केल्या होत्या. त्यामध्ये वन ऑफ द एक शाखा त्यामध्ये कराचीमध्ये होती, पाकिस्तानमध्ये कराचीमध्ये होती. आज त्यांचा आम्ही 150वा हे साजरा करत आहोत जयंती. तर त्यानिमित्ताने आम्ही पंतप्रधान मोदींना त्यांना भारतरत्न मिळण्यात यावा असे सुचवायचे ठरवले आहे. त्यामुळं त्यांचं कार्य फार आहे होते. ते ही वॉज अ ग्रेट मराठा लीडर होते त्यावेळेसचे आणि त्यांनी दलितांसाठी हे महान कार्य चालू केले. त्यांना भेटायला महात्मा गांधी जेव्हा साऊथ आफ्रिकेवरून आले होते 1920-21 साली त्यावेळेस ते स्वतः आमच्या या प्रिमायसेसमध्ये महात्मा गांधी आले होते आणि या इथं या वास्तूमध्ये बसून त्यांनी त्यांना विचारलं की मला राजकारणाचा धडा तुमच्याकडनं घ्यायला सांगितलाय रामकृष्ण गोखलेंनी. रामकृष्ण गोखलेंना जेव्हा महात्मा गांधी भेटायला गेले तेव्हा महात्मा रामकृष्ण गोखलेंनी म्हटले तुला जर इतिहासामध्ये जर राजकारणामध्ये जर कोण शिकवत असेल तर आमचे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ते फार मोठे थोर समाजसेवक होते. आणि त्यांनी त्यावेळेस त्यांच्या समाजाने त्यांना हे करून पण त्यांनी दलितांसाठी त्यावेळेस कार्य चालू केलं. त्यानंतर 1920 साली जेव्हा ते आमचा एक दुसरा एक ऐतिहासिक हॉल बांधायला घेतला आम्ही त्यावेळेस म्हैसूरचे वडियार राजपुत्र यांनी ह्याचं उद्घाटन केलं या वास्तूचं आणि त्याला देणगी दिली तुकोजी महाराज होळकर इंदोरचे. तर त्या तुकोजी महाराज होळकरांनी जेव्हा त्यांना देणगी दिली त्यावेळेस त्यांनी म्हटले की महर्षी विठ्ठलरामजी शिंदे म्हटले की तुम्ही आम्हाला एवढी मोठी 20,000 रुपये त्यावेळेस देणगी दिली, तुम्ही एवढी मोठी देणगी दिली आम्ही तुम्हाला काय देऊ. तर ते म्हटले ह्या परिसराला आमच्या आजी अहिल्याबाई होळकर रणरागिणी यांचं नाव देण्यात यावं म्हणून ह्या परिसराला अहिल्या आश्रम असं संबोधलं जातं. दॅट इज द हिस्ट्री ऑफ दिस नेम. दिस इज द हिस्ट्री ऑफ द दिस आवर सोसायटी. आणि त्यानंतर मग महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वास्तूमध्ये राहायला आले आणि बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला मग नंतर गांधीजी सुद्धा पुणे पॅक करायच्या वेळेस पण दोन दिवस चर्चा करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इथं फार मोठ्या सभा होत असत त्यावेळेस. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाच्या भरपूर ज्या सभा घेतल्या सर्वात जास्त त्यातल्यापैकी जास्त सभा आमच्या आईल्याश्रमाच्या अंगणात झालेल्या आहेत. महात्मा त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला प्रबोधनकर ठाकरे नंतर बाकीचे इतर लीडर या वास्तूमध्ये आहेत आणि या वास्तूमध्येच बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पक्षाची व्यूहरचना त्यावेळेसच्या शेड्यूल कास्टची व्यूहरचना या वास्तूमध्येच करत असत आणि अशी आमची वास्तू. त्यानंतर आमच्या मैदानावर अनेक लोकांच्या सभा झालेल्या आहेत ज्यामध्ये इंदिरा गांधी आहेत, जगजीवन राम आहेत, नंतर काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत, त्यावेळेचे यशवंतराव चव्हाण आहेत. यशवंतराव चव्हाणांनी आमच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदेचा अर्ध पुतळा आमच्या क्वार्टरगेट चौकात बसवलेला आहे. त्याचं उद्घाटन यशवंतराव चव्हाण 1971-72 साली आमच्या वडिला दिवंगत MD शेवाळे सर असताना त्यांनी स्वतः केलेले. त्यावेळेसचे नेते रासू गवई हे त्यावेळेस त्यांच्या बसत असत. त्यानंतरच्या काळामध्ये दलित मुवमेंटचा हा हे दलित ऐक्य परिषद सुद्धा या वास्तूमध्ये झालेली आहे आणि या वास्तूमध्ये प्रकाशजी आंबेडकर आहेत, आपले आंबेडकर साहेबांचे नातू आहेत, नंतर गवई साहेब, जोगेंद्र कवाडे, नंतर रामदासजी आमचे नेते रामदासजी आठवले केंद्रीय आंबेडकरी नेते. येस, या वास्तूमध्येच ऐक्य झालं. तेव्हा जाऊन 1998 साली 4 खासदार निवडून आले म्हणजे हा इतिहास घडवला गेला. एक जागा होती अकोला, एक अमरावती आणि मुंबईतनं आठवले साहेब आले आणि 4थी चिमूरमधनं जोगेंद्र कवाडे साहेब आले. म्हणजे असे 4 खासदार ह्या भूमीत ऐक्य झाल्यामुळं आले. 4 MPs त्यांना त्यावेळी एवढा लोकसभेमध्ये एवढा रिस्पेक्ट झाला की विचारू नको. केवळ आपल्या जागेच्या या पुण्यामुळे त्या जागेला
आणि ना कुठेतरी या सगळ्यांचा वारसा तुम्ही चालवत आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे. काय तर आपल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना इथं शिक्षणाचा डॉक्टर बाबासाहेब, कारण त्यांच्याकडे तेवढंही नसतं. हो हो, तर ते असं हे केलं, त्यामुळे आम्ही असं तऱ्हेने शिक्षण देत आहोत. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या संस्थेचे आणि खरं तर त्यांच्याच परिवारातले तुम्ही सगळे आहात. मला भेटून तर फार आनंद झाला. आय थिंक यू आर द यंगेस्ट जनरेशन ऑफ दिस फॅमिली, है ना? आम्ही आता सध्या परिवार आहे, बाकीचे बरेच आहे, बरेच आहेत. हो नाही, आई नो, लोक आहेत इथे तरी आहेत. हो आहे, पण आता तुमच्या समोर बसले परिवार. नाही, बरं झालं ना मी बाहेरच होतो आणि सगळ्यांशी तुमच्याशी भेटू शकलो. या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे संविधानाची काही पानं लिहिली तो भाग आपण पाहतो आहोत. हे DCM सोसायटीचं कार्यालय आहे. हेही पुरातनच आहे, अगदी ब्रिटिश काळातलीच ही इमारत आहे. आणि इथे आपण जेव्हा आत येतो तेव्हा अनेक तुम्हाला फोटो दिसतात. DCM सोसायटीचे ते फोटो आहेत, बाबासाहेब दिसतील त्यात, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि अनेक महापुरुषांचे फोटो आहे. इथे ना ऐतिहासिक असे अनेक फोटो जतन करून सुद्धा ठेवले आहेत. याच इमारतीमध्ये बाबासाहेबांनी काही संविधानाची पानंसुद्धा लिहिली आहेत. सो ही इथे बघा एक किती सुंदर वर फोटो आहे. ओके, तर हा फोटो आहे आणि यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा आहे. इथं अनेक फोटो आहे खरं तर, कारण अनेक जे नेते आहेत त्यांचंही इथे पदस्पर्श लाभले आहेत. हा एक फोटो ना सर, तुम्ही मला सांगत होता ना, तो इथे ना हे रामदासजी आठवले आहेत आणि हा त्यांच्या लग्नाचा फोटो आहे ना, आणि हे हे अच्छा DCM सोसायटीचे, डिप्रेस क्लास मिशन सोसायटीचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. अच्छा, इथे दादासाहेब गायकवाड आहे, रासोगावी. म्हणजे जे आंबेडकरी चळवळ होती ह्या चळवळीमधले जे महत्वपूर्ण सगळे नेते होते ते सगळे इथे येऊन गेले आहेत. तर त्यांच्या सगळ्यांची आठवण इथे फोटो आहेत, सगळ्या गोष्टी इथे आहेत. तर मला खात्री आहे की तुम्हाला अहिल्याश्रम अर्थात भारतातली अस्पृश्यांसाठीची, म्हणजे खरं तर त्या काळात अस्पृश्य गणलेल्या गेलेल्या समाजासाठीची पहिली शाळा आपण पाहिली. त्याचबरोबर भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जिथे संविधानचे काही पानं लिहिले ते ऑफिस, किंवा त्यांनी पुणे करार जिकडे लिहिला ते जागा, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांना हे सगळं नक्की आवडलं असेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय. इथे DCM सोसायटीच्या ऑफिसच्या समोरच ना इथे अगदी सुंदर भगवान बुद्धांची प्रतिमा आहे, खूप सुंदर. या वास्तूला एवढा मोठा ऐतिहासिक वारसा आहे ना, इकडे बाबासाहेबही राहून गेले आहेत, अनेक गोष्टी झाल्या आहेत. चला आता आपण निघूया, माझी वेळ झाली आहे इथनं निघण्याची. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडलाच लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया, बाय.